तर पुण्यात आज शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. यावेळी भाषण करताना क्रीडा मंत्री संजय बनसोडेंच्या अनेक शब्दांचा उच्चार चुकला. त्यानंतरला अजित दादांनी देखील आपल्या खास शैलीमध्ये संजय बनसोडे यांना कोपरखळी लगावली. अजित दादांच्या संकल्पनेतून असलेला महत्वाकांक्षी लक्षवेध योजना प्रस्तावित आहे. या योजनेअंतर्गत उच्च कामगिरी करण्यासाठी हाय परफॉर्मन्स सेंटरची सुद्धा उभारणी आपण लवकरात लवकर त्या ठिकाणी आपण करणार आहोत, ज्यामुळे जागतिक स्तरावर आपले खेळाडू सोनेरी इतिहास त्या ठिकाणी लिहितील. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची आणि महाराष्ट्राची कामगिरी अतिशय वेगाने सुधारत आहे, म्हणून लक्षवेध अंतर्गत आपण अत्याधुनिक पायाभूत सुविधा असलेलं अद्यावत स्पोर्ट्स सायन्स सेंटर सुद्धा आपण त्या ठिकाणी तयार करीत आहोत. संजय बनसोडे साहेबांचं भाषण ऐकत होतो, त्यावेळेस मला थोडा वेळ वाटलं की राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिघांना जीवन गौरव देऊन पुरस्कार देणार आहेत का काय, त्या तिघांच्या बद्दलच त्यांनी कौतुक सुरू केलं. परत म्हणलं आता क्रीडा मंत्री जास्त काय बोलणार, परंतु हरकत नाही, त्याच्या मनामध्ये जे होतं ते सांगण्याचा त्यांनी प्रयत्न त्या ठिकाणी केला.